नमस्कार आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य आपला अध्याय चाललेला आहे एकविसावा श्री गणेशाय आय श्री सरस्वत्यै नम महा श्री गुरुभ्यो नमो नमहा जय जयाजी सद्गुरु उदारा कृपा सागरा तुझं वीण मज आसरा नसे दुसरा कृपाळुवा कृपा कटाक्षी निरखावे भक्त पाळावे अर्भका परी पुरोवावे लळे माझे जी जी आळ घेतसे बाळग तेते पिता पुरवीत देख तेवी मी रंगानुरंग घ्यावी भाक महाराजा ऐका श्रोते जन चतुर मलमहिमा परिकर जो ऐकता भवदुस्तर नीरसे आचार अनायासे सायास नगरिता अनायासे सापडे निधींचा सारांश कवडी देवनी सापडे परिस सा, केवी अव्हेरावा रावा चतुरे तैसेच हे मलमहात्म्य जाण लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण अगाध येथींचे पुण्याचरण साधन एवढे लक्ष्मी वदेजी कृपावंता मागे निवेदिली जे कथा ते आकारणी श्रवणपंथा परीसंशय तत्वता निरसीजे. ब्राह्मण सेविया केली याचे फळ अथवा दान केली या पुष्कळ याचे कवन असे हो फळ करिता सफळ कवण झाले हे सविस्तर निवेदावे कृपाळुत्वे परिसवावे जेवी बाळका लागी स्वभावे मुखी घाली कवळ आते ऐकोनी लक्ष्मीची वाणी बोलता झाला शारंगपाणी म्हणे ऐके हो चतुर्भामिनी परोपकारणी बोल तुझे ऐके हो महा पुण्य महोदये जे आचरिली या पापक्षय तत्काळ होय शुभानने विराट देशाची ये ठाई एक आश्चर्य वर्तले पाही, ते परीसऊ सर्वही श्रवण करी एक भावे हे सकळ श्रवण केली याचे फळ दुःख नासुनी जाय सकळ

रेणुकाती परशुराम जननी पूर्ण ख्याती जाण त्रिभुवनी ते जमदग्नीचिभार्या पाहि जगत्रयी पूजिता सर्वही। कामना सर्व तेही भक्तजनाची आदरे अनुसया माजी महासती ते स्थानी वसे पुण्यमूर्ती जियेची कीर्ती वाखाणीती पुराणे गाती अद्भुत तैसे वसती ऋषी समुदावो जे पापा वेगळे महानुभाव केवळ अपर सूर्य पाहो वसती ते ठायी सकलही तव तेथील शूद्र असे एक साधु परम भावार्थी निष्कपट देख धनवान परमधार विप्रसेवनी देख प्रतिदिनी विप्रसेवा करी भावार्थे तयाचे चूरी पाद प्रक्षाळपणाते उष्णवारी स्वकरे आणून ठेवीत स्वकरे चर्चि चंदनाते ते मर्दीतसे भावार्थे पुष्पमाळा गुंफो निहाते संयुक्त खाली तसे शैया वस्त्रे अलंकार देवनी तोशवी धरामर तोषवी देऊनी समोर रिक्त हस्ते दवडीना आवडे तया तेची भोजन अन्न इच्छित पुरवी आणून परी कदा उद्धिघ्न आलिया अथिथलियारी श्वानापरी गुरगुरी भार्याही वरते तयांची वरी म्हणती दंड भिकारी केवडा हा पाठ पुरविली मागणारी उसंत नाही क्षणभरी नित्यानित्य कोठो निवारी घालावी साचार तयाते ऐसा तो नसेची शुद्ररावो धनपाळना मत याचे पहावो नावासारखी करणी पहावो नित्यानित्य आचरे भार्यातयाची पतिव्रता एकोमय वर्तती उभयता नुलघी वचनार्था धर्मपंथाचे वर्तत हि वर्ततसे ते अंगे नित्या नित्य, विप्र स्त्रियांची सेवा करीत जे मागती ती पुरवीत नाही न कदापि हि ऐसे दंपत्ते उभयता विप्रजी धनवेचिता वाचे सर्वथा अगर्विता दोघेही सेवा घरिता दोघेही तीची काही उल्हासयुक्त सदा सर्वदाही गर्व नाही तिळभर पदरी असली या धन जो अगर्वित सुख संपन्न तो ईश्वरी अंश जाण म्हणती विवेकी, विद्या असोनी विनयता, धन असोनी दीनता शक्ती असोनी गर्व गर्वरहिता तो ईश्वरी अंश जाणीजे धनकीर्ती वेचली धर्मकार्या हे स्मरणची नाही तया सदा करी चर्चा तो ईश्वरी अंश जाणीजे केले सुकृत बहुले वाचे भय लोक निंदेचे उणे बोले दुर्जनाचे तो ईश्वरी अंश जाणीजे परोपकारी लावी वयसा वेची वेचितसे पैसा संसार करी वैराग्य ऐसा तो ईश्वरी अंश जाणीजे परस्त्री देखता अंधनयनी परनिंदा बोलता मुकावदनी आत्मस्तुती एकता बधिर कर्णी तो ईश्वरी अंश जाणीजे गेलियाचा नाही खेद प्राप्त जाहलिया नाही आनंद झगटे नेदी अष्टमद तो ईश्वरी अंश जाणीजे ये चिंधी तो वर्तता क्षुद्र आणि त्याची कांता सन्मार्गे वर्तती उभयता पूर्वीची तव तेथे एक विपरीत वर्तले श्रवण करी यथार्थ शुद्राचे देही भरत अकस्मात दैव योगे रक्त पूगळे रात्रंदिवस उदास झाले मानस म्हणे आचरिता स्व धर्मास केवी नाश शरीरी, आता विप्रसेवा मज, क्षीणता प्राप्त झाली सहज जगी झाली थोर काज कवण काज वाच हिया नेणो कवन पापाचा ठावा आता मरण देगा देवा ऐसा उदास झाला जीवा परी आयुष्य ठेवा सरेना कैची सेवा तया विप्राची व्यथा अधिकाधिक त्याची तव भार्या सगुण तयाची सत्यसाची पतिव्रता एकता प्रार्थी भ्रता रास म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस अधिक झाली तेडे मानस खेद रूप जाण सर्वदा तरी आता प्राप्त झाला मलमास समग्र जाती तीर्थस्नानास तुम्ही तो चित्ती उधास, सोडा आस प्रपंचाची धन्यतेची पतीव्रता उपदेशी तसे तो भरता लावी मोक्षाची बंधा देह अवस्था जाणवनी नाहीतरी इतर ज्या कांता रडती आपुल्या सुखस्वार्था म्हणती तुम्ही मेली या सर्वथा आमुची अवस्था केवी होय लेकरे बाळे धाकुटी सकळ कोण करील यांचा प्रतिपाळ अहो देवा मोखटी वेळ फुटके कपाळ आमुचे ऐसे म्हणून सकळ रडती परी तयाची न जाणती गती जीता द्रव्य नाश रडती सुख अनुभव सकलान मागे, अंती ऐकले जाणे लागे कोणी न येती कोणा मागे, प्रचित आंगे पहावी तयाचे सार्थक खरिता धन नवे चित्ती सर्वथा म्हणती हे सरलिया आता लेकुरे केऊता जगती हे जन्मवरी जे धन साचले ते धर्माकाळजी नाही लाविले शेवटी ही, ही कामा नाही आले सार्थकता वीण गेले प्राणी ते सार्थका वीण प्राणी आसी सुटका नाही मृत्यू परिसे हे न जाणून मानसी शेवटी कासावीसी होता ती या लागी चतुरजे ज्ञानी सार्थकावीण वयन घालावे कोणी एका चक्र पाणी वाचुनी सोडविता नसे सर्वथा म्हणाल द्रव्यावीण सार्थक न घडे तरी शरीर झिजवावे रोकडे यासी तो नाही अवघड नामस्मरण घडे जिव्हेसी नामस्मरणा ते उसंत नाही रिकामी बडबड सर्वांठाई पुराणी जाता अवसर नाही रिकामा ठाई अनुसरत ऐसे जे व्यर्थ घालिती वय तया ते केवता तरणोपाय काहीतरी धरी सोय आता तू या घरमाटी दुर्लभ नरदेह लाधला बहुता सुकृदे प्राप्त झाला तो कवडीचे बदला नाही आला घात केला आपुला आपण असो हा पाल्हाळ बहुसाळ शोते म्हणती उठले कपाळ कथा टाकुनी पाल्हाळ व्यर्थ लाविला कवीने दृष्टांती बोलणे लागे न याहो रागे कथा राहिली जी मागे परिसा आंगे सर्वही, इतर स्त्रिया परीयसी ते शुद्रवनिता तैसी, उपदेशी से भ्रता रासी जीवे तीर्थासी म्हणोनी तयासी मानले उत्तर बुद्धी तव कर्मानुसार पूर्वसुकृत घडले साचार उभे ठाकले येऊनी आजवरी विप्रसेवा केली तेची आता कामी आली वासना तयाची फिरदी वृत्ती मुरडली सुखस्वार्था या लागी पहिलेची असावे दृढपण वेळेची कामा न पडे आठवण मन व्हावे अनन्य भगवंती तव तो शुद्र काय करिता झाला आकर्णोनी कांतेच्या बोला धनाचा संचय होता केला तो यथा भागे विभागली जाता एक भाग कांते लागी देत दोन भाग स्वपुत्राते देत एक आपणा पैठे वीत, तीर्थ यात्रा निमित्त धर्माते ऐसा सकळ धनाचा व्यय मग परिवारेसी निघता झाला समागमे विप्रांचा मेळा सवे चालिला अपार मार्गी जाता सकाळांचा सेवका हाती समाचार त्यांचा घेतसे पदार्थांनी साचा करी स्वधनाचा व्यय पै ऐसे करिता तया ते प्राप्त झाले गौतमी ते वास्तव्य केले तेथे थे मासपर्यंत ते ठाई तव तो पुरुषोत्तम मास सकळ जाणुनी जनजाती स्नानाच आपणही उठत बैसत जातसे सर्वामागे स्नानासी आधीच गौतमी पतीव्रता वरमलमास प्राप्त होता ते पुण्य न नूत न भविष्यता वरी प्राप्तता सत्संग एक गंगा गशरीरी तत्काळ होय पापाची बोहरी संत ब्राह्मण तयावरी हे तो अधिकधीक होय पै ऐसा शूद्रस्नानकरीतसे वरी ब्राह्मणांचे चरणतीर्थ प्राशीतसे तेी स्वये शरीरा लावी तसे ते तीर्थ गंगोदकेसी ऐसा नेम एक मासावरी पूर्ण आचरला तो शुद्र जाण तव नवल झाले तेच क्षण मासगणना संपूर्ण होता तयाचा कुष्ट जावूनी पाहे शरीरी झाला दिव्य मना चोज मानीत आहे म्हणे नवल काय हे झाले या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित परी व्याधी शांत तो स्नानेच निपात जाहला चमत्कार पाहूनी अद्भुत मग तेथेच बैसला हेत मग हर्षभरीत तेथ उद्यापना ते ब्राह्मण ब्राह्मणसंतर्पण यथाविधी धृतपाचित अने संपादि नानास्नानदानाचा विधी विप्राकरी दशक अपूप करुणे धृत पाक ते कास्यपात्री निक्षेपून देख वायन देत विप्रा ते स आजेसी ते तव जाण वरी शक्ती नुसार घालूनी सुवर्ण दक्षिणे सहित जनार्दन स्मरोनी ऐसे उद्यापन करुनिया उल्लासेसी राहिला त्याच नित्य नित्यस्मरोनी केशवराया स्नान सारी गंगोदुकी समूळ पापलेश झडला आणि कुष्ठ ही समूळ केला तव तो समीप काळ पातला विप्र देखता तयाे ते दूत येऊनी तत्काळ वाहिला विमानी ऐसी स्नानाचे अविद्या पावला निर्वाणी मोक्षाते कोटी पापांचा क्षय करुनी काया कष्टवली तीर्थ सेवनी ऐसे पुण्य आचरोनी पावला निर्वाणी मोक्षाते आधी अर्पावे मग पावावे जैसे द्यावे तैसे घ्यावे शरीर कष्ट भोगावे मग पावावे सुखाते जैसे व्यवहारी देता धन अथवा सवाईसी धान्य ते व्याजासहित येत परतून तेवी जाण हे गोष्टी भावे अर्पिता आडका मी कदान घेई फुका वश्य झालो भावा एका स्वपदी निका नेई तयाते ऐसे पुरुषोत्तम बोलला तो लक्ष्मीने आकरणीला तोची तुम्हा शोती श्रोतीयांते कथिला प्राकृत भाषे करुनिया आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न त्याचे उत्तर देईल जनार्दन ते परिसा स्रोते जन अति आदरे करुनिया श्रोता असलीया सादर तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर म्हण जोडोनी या करारंवार प्राथतसे जैसे वृक्षामुळी घालिता उदक मग तो फोफावे अधिक तैसे नेटक फोफावे देख महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे सम्मत मनोहरसुत विरचित एक विशंतीमोध्याय गौढ हरये ये नम हरिय नम हरये नम